अजित पवार यांचे विश्वासू आणि माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघिरे हे शिवसेनेच्या वाटेवरती आहेत त्यांनी काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यावेळी स्थानिक पदाधिकारी देखील होते नेमके त्यांची चर्चा काय झाली आणि नेमकं ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत का याबाबत चर्चा करण्यासाठी स्वतः संजोग वाघिरे आहेत सर काय सांगाल खरं तर आ... तुमचं जे कुटुंब आहे ते एक अत्यंत निष्ठावंत मानलं जातं पवार कुटुंबिया मात्र तुम्ही असा निर्णय घेण्याचे काय कारण आणि नेमकं तुम्ही शिवसेनेत कधी प्रवेश करणार मी काल माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांना काल भेटायला गेलो होतो ही सदिच्छा भेट होती आणि जर तसं पाहिलं तर म्हणजे मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक कार्य करतो आहे आणि हे काम करत असताना मी नगरसेवक झालो महापौर झालो क्षराध्यक्ष झालो तर माझी अपेक्षा होती मी मी की मी आमदार किंवा खासदार व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून मी आमदारकीच्या विषयीत नाही कारण की पिंपरी विधानसभा ही एस सीसाठी राखीव असल्यामुळे या ठिकाणी मला काही चान्सच नव्हता तर मग त्यासाठी मी दोन हजार चौदापासून खासदारकीचा प्रयत्न मी केला आणि त्यावेळेसपासून मी पक्षाकडं तिकीट मागत होतो तर यावेळेससुद्धा मी माझं मावळ मतदारसंघामध्ये जे काही माझे जे कॉन्टॅक्ट्स आहेत आणि जे काही संबंध आहेत आणि माझे मित्रपरिवार आहेत नातेवाईक असतील तर ह्यांच्याशी संपर्क साधला आणि ते म्हटले की बाबा तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही यावेळेस निश्चितच या मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी आणि त्या दृष्टिकोनातून मग तो प्रयत्न सुरू केला मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणा किंवा महाविकास युतीच्या बाबतीत म्हणा तर आदरणीय दादा आदरणीय पवारसाहेबांचा मी एक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षे सगळ्यांना माहिती आहे तर आत्ता बरोबर असल्यामुळे मी हा मावळ मतदारसंघ हा शिंदेसाहेबांच्या गटाला सुटला असल्यामुळं तर मग साजिकच सा मी थोडंसं प्रयत्न म्हणा किंवा काही माध्यमातनं शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांपर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न केला आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी माझ्याशी सं मी संपर्क साधल्यानंतर काल उद्धवसाहेबांशी मी चर्चा केली राऊत साहेब पण होते सचिन आय्यर साहेब पण होते तर ह्यांनाही मी म्हटलं की बाबा माझी इच्छा आहे <coughs> लोकसभा लढायची कारण की, <coughs> की मी गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करतो आहे आणि माझे कॉन्टॅक्ट्स पण आहेत तर त्यांनी माझं प्रोफाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्याच्यावरती मग त्यांनी निर्णय घेतला की बाबा ठीक आहे तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही शिवसेनेमध्ये याल का वगैरे तर मग मी त्यांना सांगितले की जर तुम्ही मला जबाबदारी देत असाल तर निश्चितच मी आपल्याकडे येईल अशा पद्धतीनं मी काल त्यांना बोललो त्यांचं ठरले का किंवा त्यांनी काही शब्द दिलेला आहे का तुम्हाला कारण अद्यापही तुम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही की तुम्ही शिवसेनेत आहात की राष्ट्रवादीत आहात नाही आता शिवसेनेत म्हणजे मी काल तर त्यांना सदिच्छा भेट घेऊन आलो आणि एक दोन तीन दिवसामध्ये मी माझा निर्णय जाहीर करेल मी माझ्या काही कार्यकर्त्यांशी काही मित्रपरिवारांशी बोलतोय आज दिवसभर या बाबतीमध्ये सगळ्यांशी बोलतो आहे तर जवळपास सगळ्यांचे मत किंवा सगळ्यांचं जे आहे ते ते पॉझिटिव्ह यायला लागलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग मी उद्धव साहेबांची आणि संजय राऊत साहेबांची आणि सचिन यांची वेळ घेऊन मग काय डिसिजन दिली याची तुमची खदगत आहे गेली कित्येक वर्ष झालं तुम्हाला खासदार व्हायचं हो आहे याविषयी अजित पवारांशी तुमचं बोलणं झालं होतं का कारण दादांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना तुम्हाला खासदार व्हायचा आहे आणि तुमच्याशी मी चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं दादांशी काही चर्चा झाली का याबद्दल अजून दादांशी नाही चर्चा झाली दादांच्याकडनं जर निरोप आला तर मी निश्चितच दादांना भेटेल कारण ते माझे नेते कारण बाई दादा हे आमचं प्रेरणास्थान आहे आणि पवारसाहेब हे आमचं दैवत आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी कधी असं म्हणजे मी दादांवर म्हणा साहेबांच्यावरती म्हणा किंबहुना आपल्या या पिंपरी चिंचवड शहरातील जे काही नेते मंडळी असतील तर ह्याच्यावर कुणावरती नाराज म्हणा किंवा कुणाबद्दल माझी कुठली तक्रार नाही किंवा कुणावरती नाराज आहे म्हणून मी पक्ष सोडतो आहे पण पक्ष मी सोडत म्हणजे सोडण्याचं कारण काय किंवा मला लोकसभा लढायची तर त्या दृष्टीने तुमचं ठरलंय म्हणजे शिवसेनेत तु जायचं ठरलं म्हणजे आता जर समजा मला शिवसेना प्रमुखांनी जर माझ्यावरती जबाबदारी दिली तर निश्चितच मी शिवसेनेत जाईल तर हे होते संजय वाघेरे हे गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये होते मात्र त्यांना खासदार व्हायचं असल्याने त्यांनी आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दारं जी आहे ती ठोठावलेली आहेत त्यामुळं त्यांना येणाऱ्या काळात शिवसेनेकडून खासदारकीसाठी उमेदवारी मिळते का किंवा अजित पवार हे संजोग वागेरेशी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कृष्णा पंचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे